नमस्कार मित्रांनो, मी विवेक, मराठीत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, केदार दिघे यांना 2017 पासून शिवसेनेमध्ये कोणत्याही पदाची जबाबदारी देण्यात आलेली नव्हती आणि ती का देण्यात आली नाही त्याचे दोन कारणं आपण बघू. परंतु केदार दिघे यांचा थोडासा प्रवास आपण बघू. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत आणि आनंद दिघे यांचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्या देहाला अग्नी हा केदार दिघे यांनी दिला होता असं सांगण्यात येतं. आणि त्यावेळेसच केदार दिघे हे ठाण्याला माहिती पडली की ते आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर केदार दिघे यांच्याकडे युवा सेनेचं नेतृत्व देण्यात आलं. तसेच महाराष्ट्र आणि ठाण्याच्या युवा सेनेची काही पदं हे केदार दिघे यांच्याकडे देण्यात आले. आणि त्यानंतर 2017 साली वयाच्या 38व्या वर्षी केदार दिघे यांनी युवा सेनेच्या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन टाकला. आणि त्यांनी कारण असं सांगितलं की मी आता 38 वर्ष वयाचा झालेला आहे आणि त्यामुळेच या सगळ्या पदांचा राजीनामा देत आहे. कारण 38व्या वर्षी युवा सेनेच्या पदी राहणं मला म्हणजे योग्य वाटत नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी 2017 साली राजीनामा देऊन टाकला. त्याच्या काही वर्षानंतर त्यांनी खंत बोलून दाखवली होती की शिवसेनेकडून माझ्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही किंवा मला कुठलंही पद देण्यात आलं नाही. तर त्यांना कोणतंही पद शिवसेनेकडून का देण्यात आलं नाही याचा खूप व्यापक अर्थ आहे किंवा व्यापक त्याचं कारण आहे. परंतु आपण फक्त एक छोटंसं कारण बघू किंवा छोटंसं त्याच्यावरती विचार करू. एक म्हणजे की एकनाथ शिंदे यांनी आताच काही दिवसापूर्वी बोलून दाखवलं की आनंद दिघे यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याचा मी साक्षीदार आहे. तो त्यांच्यावरती जो जो अन्याय झाला किंवा शिवसेनेकडून करण्यात आला त्याचा मी साक्षीदार आहे मी. आणि येणाऱ्या काही दिवसात मी लवकरच ते याच्यावरती बोलून दाखवेल अशा प्रकारचं एकनाथ शिंदे म्हणाले. म्हणजेच आनंद दिघे यांच्यावरती उद्धव ठाकरे यांनी अन्याय केलेला आहे अशा प्रकारचं वक्तव्यच एकनाथ शिंदे यांनी बोलून केलेलं आहे किंवा बोलून दाखवलेलं आहे. आणि याला जोडून अनिल थत्ते यांनीसुद्धा त्यांच्यावरती त्यांच्या आनंद दिघे यांच्यावरती व्हिडिओ केलेले आहेत की आनंद दिघे यांना कसा त्रास देण्यात आला किंवा शिवसेनेमधून कसा त्रास देण्यात आला. परंतु हा त्रास बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेला नाही. त्याचं कारण असं की जर बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जर आनंद दिघे यांना त्रास देण्यात आला किंवा त्यांचा ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा जर बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जर घेण्यात आला असता तर एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर चित्रपट बनवला नसता किंवा बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे कसे संबंध चांगले होते किंवा त्यांचे कसे संबंध होते त्याच्यावरती चित्रपट बनवला नसता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणे यांनीसुद्धा म्हटलं असतं की बाळासाहेब ठाकरे यांनी आनंद दिघे यांना ठाण्याच्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला. परंतु नारायण राणेसुद्धा यांनी त्याच्यावरती काही बोलले नाहीत. परंतु त्यांनी बोलताना असं पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की उद्धव ठाकरे यांच्याविषयी बाळासाहेबांना मी शब्द दिलेला आहे आणि तो मी आजपर्यंत पाळतो आहे. आणि याच्यावरतीच मी एक व्हिडिओ बनवलेला होता किंवा दिघे यांच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये मी सविस्तर गोष्टी मांडलेल्या आहेत. परंतु अनिल थत्ते यांच्या म्हणण्यानुसारही बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा आनंद दिघे यांचा मागितला नव्हता. आणि ज्या व्यक्तीने तो राजीनामा मागितला ते अप्रत्यक्षरित्या बोट हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जात आहे आणि ही गोष्ट केदार दिघे यांना माहिती आहे. पुढे चालून अनिल थत्ते यांचं असंही म्हणणं आहे की ठाण्याच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा हा त्यांच्याकडून मागण्यात आला आनंद दिघे यांच्याकडून आणि त्याच्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळेच आनंद दिघे हे अंतर्धान पावले किंवा मृत्यू पावले असं अनिल थत्ते यांचं म्हणणं आहे. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी केदार दिघे यांना माहिती होत्या. आणि आपण जर केदार दिघे यांना शिवसेनेमध्ये आणलं किंवा मुख्य प्रवाहात जर आणलं तर मग केदार दिघे हे आपल्याविषयीच शेड्यू ठोकू शकतो याची भीती उद्धव ठाकरे यांना होती. म्हणून त्यांनी त्यांना शिवसेनेचे पद दिले नाहीत किंवा ठाण्याच्या लेवलवरती किंवा तालुका पातळीवरती त्यांना कोणतेही पद दिले नाहीत. आणि अजूनही मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येईल
की मग जर उद्धव ठाकरे यांनी दिली नाही तर मग एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांना का जवळ केलं नाही? तर एकनाथ शिंदे हे केदार दिघे यांच्या जवळ होते किंवा केदार दिघे हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे होते, परंतु उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे एकनाथ शिंदेसुद्धा केदार दिघे यांना पदं देऊ शकले नाही किंवा त्यांना मदत करू शकले नाही। मग आताच केदार दिघे यांना ठाण्याचं जिल्हा प्रमुख पद हे उद्धव ठाकरे यांनी का दिलं? कारण तुम्ही जर बघितलं तर एकनाथ शिंदे ज्यावेळेस त्यांनी त्यांचा गट तयार केला त्यावेळेसपासून शिवसेनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। भरपूर पदाधिकारी हे शिवसेना उद्धव सेना हे सोडून जात आहेत आणि पोकळी निर्माण झाली म्हणूनच जो भेटेल त्याला शिवसेनेकडून पदावरती बसवण्यात येत आहे। 2-4 दिवसापूर्वीच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना बबनराव थोरात यांनीसुद्धा म्हटलेलं होतं की तुम्हाला जर जिल्हा प्रमुख पद पाहिजे असेल तर मग तुम्ही 40 गद्दारच्या गाड्या फोडा आणि मातोश्रीवर जा, तुमचा तिथे सत्कार होईल आणि तुम्हाला जिल्हा प्रमुख पदसुद्धा भेटेल। म्हणजे अशा प्रकारची अवस्था ही सध्या शिवसेनेमध्ये झालेली आहे आणि नेहमी शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांनासुद्धा शिवसेनेने उपनेतेपद देऊ केलेलं आहे। म्हणजे याच्यावरून आपण समजू शकतो की शिवसेनेमध्ये किती पोकळी निर्माण झालेली आहे। आणि मग अशातच 27 जुलै या दिवशी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी केदार दिघे हे मातोश्रीवरती जाऊन त्यांना भेटले। आजपर्यंत केदार दिघे हे मातोश्रीवरती गेलेले आपल्याला दिसले नाहीत किंवा उद्धव ठाकरे हे आनंद दिघे यांच्या आनंद आश्रममध्ये जाताना आपल्याला दिसले नाहीत किंवा तिथे जाऊन ते भेट घेताना आपल्याला दिसले नाहीत। धर्मवीर चित्रपट बघतानासुद्धा ते अर्ध्या मधातूनच परत आलेले होते कारण ते पुढचं चित्र बघू शकले नाही, पुढचा चित्रपटसुद्धा बघू शकले नाही। आणि त्याच्यानंतर मग 29 जुलैला एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्याविषयी असं म्हटलं की दिघे साहेबांना जो त्रास झालेला आहे किंवा जो त्रास दिलेला आहे त्याचा मी साक्षीदार आहे। आणि त्याच्यानंतर 30 जुलैला केदार शिंदे यांनी केदार दिघे यांनी असं म्हटलं की जर आनंद दिघे यांना त्रास दिला होता तर मग तुम्ही 25 वर्ष गप्प का होते, तुम्ही ठाणेकरांशी आणि दिघे साहेबांसोबत प्रतारणा केलेली आहे। आणि त्याच्यानंतर 31 जुलैला संजय राऊत यांना ईडीने अटक केली आणि ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या कुटुंबाला भेटायला गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेस आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रश्न विचारला त्यावेळेस उद्धव ठाकरे असं म्हणाले की त्याच्यावरती केदार दिघे यांनी उत्तर दिलेलं आहे। आणि मग 1 ऑगस्टला केदार दिघे यांना ठाण्याचं जिल्हा प्रमुख पद हे उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे कारण उद्धव ठाकरे यांना त्यावेळेसच समजलं की ज्यावेळेस केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये ट्विट केलं त्यावेळेसच उद्धव ठाकरेंना समजलं की केदार दिघे आपल्या बाजूने बोलत आहे। केदार दिघे याला आनंद दिघे यांच्याविषयी काय झालं किंवा कुणी आनंद दिघे यांच्याविषयी काय केलं याच्याशी काही कर्तव्य नाही किंवा याच्याशी काही देणं घेणं नाही आणि म्हणूनच उद्धव ठाकरे आणि केदार दिघे यांना ठाण्याचं जिल्हा प्रमुख पद देऊ केलं। म्हणजे ज्या केदार दिघे यांना 5 वर्ष पक्षाने वंचित ठेवलं होतं त्या केदार दिघे यांना पक्षाने थेट ठाण्याचं जिल्हा प्रमुख पद देऊ केलेलं आहे किंवा देऊन टाकलेलं आहे। आणि हेच 2 कारणं आहे की ज्यामुळे केदार दिघे यांना ठाण्याचं जिल्हा प्रमुख पद भेटलेलं आहे। एक म्हणजे पोकळी निर्माण झाली शिंदे गटामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे यांनी ट्विट केलं आणि म्हणूनच त्यांना ते ठाण्याचं जिल्हा प्रमुख पद दिलं कारण ठाण्याचं जिल्हा प्रमुख पद हे एकनाथ शिंदे यांनी शिंदे गट तयार केला तेव्हापासूनच ते मोकळे आहे किंवा ते खाली पडलेलं आहे। त्यावेळेसपासूनच किंवा तेव्हाच का नियुक्ती ही केदार दिघे यांच्या ठाणे जिल्हा प्रमुखपदी केली नाही कारण उद्धव ठाकरे यांना केदार दिघे यांच्यावरतीसुद्धा विश्वास नव्हता कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांना केदार दिघे यांचं मत जाणून घ्यायचं होतं की यांचं आनंद दिघे किंवा एकनाथ शिंदे यांच्याविषयी काय मत आहे। आणि ज्यावेळेस ते उघडपणे केदार दिघे यांनी सांगितलं त्याच्या 2-र दिवशी केदार दिघे यांना ठाण्याचं जिल्हा प्रमुखपद भेटलं। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून सांगा। तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।